नमस्ते, मी सुशीला तुम्हा सर्वांचं शिलाई कोर्समध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला बेसिक कोर्स पासून सुरुवात करणार आहे। बेसिक जे असतं शिलाईमध्ये ते शिकवणार आहे। ज्या महिलांना घर बसल्या काहीतरी दोन पैसे कमवता येईल या हेतूने मी तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलेली आहे। काही महिलांना कोर्स करता येत नाही, काही कारणांमुळे जवळपास नसल्यामुळे आपण कोर्स करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा कोर्स आहे। तर सर्वात पहिल्यांदा असा प्रश्न पडतो की आपण शिलाई शिकायची कशी, मला मशीन चालवता येत नाही, हा प्रश्न खूप पडतो। तर मग आपण सर्वात पहिल्यांदा एक मशीन घ्यायची आपल्याला। मशीन घेतल्यानंतर आपण पहिल्यांदा पॅन्डल मारायला शिकायचं आहे आपल्याला। तर पॅन्डल कसं मारायचे ते मी आता तुम्हाला सांगते। तर हे बघा आपली मशीन आहे, तर ही वादी आहे, ही मी काढून ठेवणार आहे, ठीक आहे। ये आपली मशीनची मोठी रिंग आहे, ठीक आहे। तर ती आपण त्याच्यात वादी टाकलेली नाही, काढून घेतली आहे। आणि हे आपलं पॅन्डल आहे, म्हणजे आपण पायाने मारतो ते, ठीक आहे। मग त्याच्यावर आपल्याला बरोबर असे दोन्ही पाय ठेवायचे आहेत। हे बघा मी कसे पाय ठेवलेले आहेत, तसे तुम्हाला सेम ठेवायचे आहेत। आणि आपण जे बोट आहेत पायांचे त्या साईडने आपल्याला प्रेशर देऊन ह्या पद्धतीने हळूहळू रिकाम जे आपण वादी टाकलेली नाही रिकामी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला पॅन्डल मारून प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे। जर आपल्याला हळूहळू जमायला लागलं की त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, ही वादी घ्यायची आहे आणि ती मशीनमध्ये टाकायची आहे, ठीक आहे। तर मग टाकायची कशी, हे बघा इथे असं थोडंसं होल असतं, त्याच्यामध्ये अडकवायची आहे। आणि या पद्धतीने पाठीमागनं आपल्याला हात घेऊन हे बघा अशी पकडायची वादी, पाठीमागनं पकडायची आपल्याला, खूप टाईट पकडायची आहे आणि आपली वादी ही टाईट पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने पुढच्या साईडने वादी टाकायची आहे, हे बघा। त्याच्यानंतर आपण एक कोरा कागद घ्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे। कोरा कागद घेतल्यानंतर त्याच्यावर आपण लाईन आखून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा पद्धतीने आपण लाईन आखून घेऊया आणि कोऱ्या कागदावरती आपण, मी मशीनमध्ये कोणताही धागा टाकलेला नाही, आपल्याला रिकामी मशीन ह्या कागदावरती चालवायची आहे जेणेकरून आपली प्रॅक्टिस जास्तीत जास्त होईल। हे बघा अशा पद्धतीने जो आपला मशीनचा दाब आहे त्याला फूट पण म्हणतात, त्याच्या खाली मी कागद ठेवलेला आहे। आणि परत आपल्याला या पद्धतीने चाक आपल्या दिशेने फिरवायचं आहे। हळूहळू पॅन्डल मारत आपल्याला कागदावरती टिप मारायची आहे। ही दुसरी टिप झाली आहे आपली। पहिली आपण रिकामी पॅन्डल मारलं पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपण कागदावरती प्रॅक्टिस करायची आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचं आहे, कापडावरती आपण प्रॅक्टिस करायची आहे। हे बघा या पद्धतीने मी कापड घेतलेलं आहे। आता आपण मशीनमध्ये धागा टाकून घेऊया, ठीक आहे। हे बघा धागा ह्या पद्धतीने मी टाकलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला धागा टाकायचा आहे। आणि जो आपला धागा आहे तो हे बघा धागा अशा पद्धतीने पाठीमागनं यायला पाहिजे, हे बघा असं फिरायला पाहिजे। आपला पण धागा तसाच फिरायला पाहिजे। हे बॉबिन हे मशीन मधचं, हे फुल सेटलचं बॉबिन असं असतं, हाफ सेटलचं थोडंसं वेगळं असतं। तर याच्यामध्ये छोटी रिंग असते, ती रिंग आपल्याला घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला एका बोटाने हे धागा असं पकडायचं आहे। हे बघा ह्या पद्धतीने पकडायचं आहे आणि थोडंसं हाताने आपण याला फिरवून घेऊया, बॉबिनमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जो धागा आहे तो घट्ट बसला पाहिजे त्याच्यात। अशा पद्धतीने पकडायचं आहे आपल्याला। हे बघा धागा हा माझ्या दिशेने आहे, इकडे असं उलटा नको पाहिजे, आपल्यासमोर पाहिजे। आणि त्याच्यामध्ये एक कोणता पण स्क्रू घ्यायचा आहे आपल्याला। आणि ह्या पद्धतीने इथं होल असतो त्याच्यामध्ये आपल्याला ही रिंग टाकायची आहे। आणि इथं जे हे जे
छोटा रिंग येतो मशीनच्या वरच्या बाजूला, तिथं अशा पद्धतीने पकडायचं आहे. आणि हे बघा, हे धागा असं ह्या बोटावर घ्यायचं आहे आपल्याला, आणि इथं बोटाने पकडायचं आहे. आणि मशीन अशा पद्धतीने आपल्या साईडला फिरवायचं आहे, उलटी फिरवायची नाही मशीन आपल्याला. आणि धागा घट्ट पकडून आपल्याला या बॉबिनमध्ये धागा भरायचा आहे. हे बघा धागा माझा भरून झालेला आहे. मी थोडाच धागा भरलेला आहे तुमच्यासाठी, मला दाखवायचं आहे फक्त, म्हणून मी थोडा धागा भरलेला आहे. आता हा बॉबिन याच्यामध्ये टाकायचा आहे. हे धागा आपल्या दिशेने पाहिजे, याच्यामध्ये टाकायची आहे रिंग. आणि इथं छोटंसं असं नीपसारखं हे त्याच्यामधून आपल्याला घ्यायचं आहे बघा. आणि इथं छोटीची प्लेटसारखं येतं या बॉबिनवरती, त्याच्यातून आपल्याला इथं होल असतो त्याच्यातून हा धागा काढायचा येतो. अशा पद्धतीने आपली जी बॉबिनमधची रिंग आहे ती आपल्या दिशेने फिरते. हे बघा, फिरते का नाही? हां, तर अशी फिरायला पाहिजे. आता ती आपण बॉबिनमध्ये कशी लावायची ते बघूया. हा धागा आपल्याला ह्या पद्धतीने हातात पकडायचा आहे. आणि हे बघा, असं सरळ पकडून आपल्याला इथं असं कटकन आवाज येतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बॉबिन लावायची आहे. जो इथं आपण धागा टाकलेला आहे त्याच्यातून धागा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथं 3 होल आहेत माझ्या मशीनला. आता तुमच्या मशीनला किती होल असतील त्या अंदाजाने तुम्ही, मी वरच्या होलमधून हा धागा घेते आहे, तुम्हाला पण वरच्या होलमधूनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही मशीनची नीप आहे, त्या नीपमधून आपल्याला हे बघा इथं 2 प्लेट्ससारखं येतं, त्याच्यातून आपल्याला हा धागा अशा पद्धतीने पकडायचा आहे. व तो पुढच्या साईडने हे बघा इथं तारसारखं येतं, त्याच्या बाहेर घ्यायचं आहे. हे बघा इथं आलं का, आणि त्याच्यातून आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हा धागा आपला असा व्हायला पाहिजे, ठीक आहे. हे बघा, जेव्हा मशीन चालवतो तेव्हा हा धागा असा होतो, या तारीच्या बाहेरच्या साईडून आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं एक होल असतो, तिथून घ्यायचं आहे. परत एक होल असतो इथं, त्याच्यातून आपल्याला ह्या पद्धतीने टाकायचं आहे वरच्या बाजूने. आणि इथं पण एक होल असतो खाली, त्याच्यात पण आपल्याला टाकायचं आहे. ही ह्या पद्धतीने पण आपण टाकू शकतो इथं, किंवा आपण ह्या पद्धतीने पण टाकता येतं. हे बघा, इथून टाकायचं असं फिरवायचं. त्याच्यानंतर इथं टाकायचं असेल तर असं तिरकं पकडायचं आहे आपल्याला धाग्याला, आणि अशा पद्धतीने फिरून खाली घ्यायचं आहे. आता धागा आपल्याला सुईमध्ये बाहेरच्या साईडने टाकायचं आहे, आतमधच्या साईडने टाकायचं नाही. हे बघा, ह्या साईडने टाकायचं नाही आपल्याला, इकडनं टाकायचं आहे आणि इकडे आतमध्ये घ्यायचं आहे. हे बघा, आला की नाही धागा. मग आता आपण खालचा जो बॉबिनमध्ये धागा अडकवलेला आहे तो काढायचा आहे आपल्याला. तर सुई अशी मध्ये टाकायची आहे आणि धागा वरती. आला का नाही धागा? हे बघा, वरती धागा आला. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही धागे पकडायचे आहेत. आपल्याला लिव्हर वरती करायचं आहे मशीनचं, बॅक साईडला येतं. आणि हे दोन्ही धागे आपल्याला पाठीमागे घ्यायचे. हे बघा, पाठीमागे मी धागे घेतलेले आहेत. हे बघा, हे लिव्हर आहे, हे आपल्याला खालीवर करण्यासाठी असं याचा उपयोग होतो. तर ह्या पद्धतीने मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर 2 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि एक ट्रायंगल शेपमध्ये मी ड्रॉ केलेलं आहे. तर त्याच्यावर पहिल्यांदा आपल्याला प्रॅक्टिस करायची. तुम्ही पण असंच आपण घ्यायचं आहे. हे लिव्हर वरती करायचं आहे. आपला फूट हा मशीनचा दाब असतो तो वरती होतो, मग परत आपल्याला तो लिव्हर आहे तो खाली घ्यायचा आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आणि पहिल्यांदा सुई आपल्याला कपड्यामध्ये अडकवायची आहे. हे बघा, सुई मी कपड्यामध्ये अडकवलेली आहे. आता आपल्याला मशीन चालवायची आहे. अशा पद्धतीने हे बघा, मशीन चालवताना आपल्याकडे फिरवायचं आहे. आणि एक हात आपण पाठीमागे ठेवायचा आहे आणि हळूहळू मशीन चालवायची आहे. हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे.
बघा ह्या पद्धतीने आपली शिलाई आलेली आहे. परत आपण एकदा इथे शिलाई मारून घेऊया. हे बघा लाईन का बरं आखून घेतलेली आहे मी, कारण आपली सरळ लाईन मध्ये आपण म्हणजे आपली फिनिशिंग पण यायला पाहिजे आणि सरळ इकडे वाकड्या तिकडे टिपा जायला नको पाहिजे, म्हणून मी लाईन आखून घेतलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला लाईन आखूनच प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर मी ट्रायंगल शेपचं आखलेलं आहे इथं, त्याच्यावर ना आपल्याला टिपा मारायच्या आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण सुईमध्ये अडकवायची आपल्याला कपड्याच्या मध्ये, त्याच्यानंतर मशीन चालवायची. तर आपला ट्रायंगल शेप मध्ये घेतल्यानंतर जो कोन येतो इतर ट्रायंगलचा त्याच्यामध्ये सुई अडकवायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला कपड्याला ट्रायंगल शेप मध्ये फिरवायचं आहे आणि परत टिप मारायला सुरुवात करायची आहे. कोण आला की तिथं आपल्याला सुई मध्ये अडकवायची आहे आणि मग परत उचलायची, म्हणजे लिवर आपल्याला वरती करायचं, परत खाली ठेवायचं आणि फिरवून घ्यायचं कापड, त्याच्यानंतर परत टिप मारायची. अशा पद्धतीने आपण ट्रायंगल शेपच्या गोल शेपच्या या पद्धतीने आखून घ्यायचं आधी आणि मग आपण शिलाईची प्रॅक्टिस करायची आपल्याला, जेणेकरून आपली फिनिशिंग पण फिनिशिंगमध्ये सुधारणा होईल आणि लवकर प्रॅक्टिस होईल शिलाईची. लगेच प्रॅक्टिस होत नाही, तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावे लागेल, तेव्हा आपली फिनिशिंग पण व्यवस्थित येईल. हे बघा हे ट्रायंगल शेपमध्ये टिप मारून झालेली आहे आपली. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा आपल्याला हे बघा इकडे कापड उरलेलं आहे, मी इथं दाखवते. पहिल्यांदा एक फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि इथं आपल्याला 1 फूटचं अंतर ठेवायचं आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे शिलाईचे किती प्रकार असतात ते पण दाखवणार आहे. तर असं 1 फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि 1 फूटचा गॅप ठेवून, हा 1 फूट म्हणते त्याला, गॅप ठेवून आपल्याला टिप मारायची आहे. हे बघा परत आपल्याला 1 फोल्ड करायचं आहे इथे. मग आता इथं आपण 1 इंचाचा फोल्ड करूया, ठीक आहे. 1 इंचाचा फोल्ड करायचा आहे आपल्याला, म्हणजे आपला जो टेप असतो, हे बघा हा टेप आहे, याच्यावर हा इथपर्यंत 1 इंच असतो आणि इथवर 1/2 इंच असतो, इथून 1 इंच. मग आपण 1 इंचाचा फोल्ड आपल्याला घ्यायचा आहे इथे. हे बघा 1 इंचाचा फोल्ड घेतला आपण. मग आता आपण 1 इंचाच्या फोल्ड घेऊन इथं प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला, म्हणजे आपला डबल कापड येतो, डबल फोल्ड पण होतं आणि शिलाई पण मारायला व्यवस्थित वाटतं. ही बघा आपली ही किनारीची शिलाई मारून झालेली आहे. परत आपल्याला इथं 1 फूट वरती घ्यायचं आहे आणि परत शिलाई मारायची. या पद्धतीने आपण शिलाईची प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला.
हे बघा इथं मी एका फुटावर शिलाई मारलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला शिलाईची प्रॅक्टिस करायची आहे। त्याच्यानंतर आपण जी सलवारमध्ये नाडी तयार करतो त्याची पण प्रॅक्टिस करू शकता आपण। हे बघा या पद्धतीने मी एक इंचाचं कापड घेतलेलं आहे, त्याला आपण असं मध्यभागी फोल्ड करायचं आहे। या दोन्ही साईडने आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि परत त्याचा एक फोल्ड करून इथं किनाऱ्यावरती आपल्याला टिप मारायची आहे। हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं किनारीवरती शिलाई मारायची आहे। म्हणजे तुमची जास्त प्रॅक्टिस होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते। असं हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे त्याला। शिलाई मारून झालेली, परत आपण असं उलटं करायचं आहे आणि या किनारीवरती शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल, म्हणजे कपडा पण कमी लागतो। तर अशा पद्धतीने आपली ही जी नाडी असते सलवार मच्छी ती तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस करायची, मशीन शिकायची, तेव्हाच आपल्याला शिलाई व्यवस्थित शिकता येईल आणि पॅन्डल मारायची पण प्रॅक्टिस आपली जास्त होईल। तर त्या दिवसासाठी इतकंच शिकवणार, परत मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिलाई किती म्हणजे फुटावर मारायची, कोणती शिलाई कशी मारायची आणि शिलाईचे किती प्रकार असतात ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच मी तुम्हाला सगळ्या बेसिक म्हणजे बेसिक ज्या गोष्टी असतात शिलाईमध्ये ते मी पूर्ण शिकवणार आहे आपल्या शिलाई कोर्समध्ये। तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।